लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसंदर्भात सकल मातंग समाज हिंगोली जिल्हा आणि सेनगाव तालुका यांच्या वतीनं तहसीलदार सेनगाव यांना निवेदनाद्वारे मागणी करत एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन सकल मातंग समाजाच्या वतीनं करण्यात आलं आहे। दिनांक 18 जुलै साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी संघर्ष दिन म्हणून सेनगाव तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन विविध संघटनांच्या माध्यमातून करण्यात आलंय। यावेळी उपस्थित मान्यवर भागवत डोंगरे कडोळीकर, मानवीत लोकशाही पक्ष प्रदेश उपाध्यक्ष लहुक्रांती संघर्ष मराठवाडा अध्यक्ष मोहन कांबळे, लहुजी साळवे, बहुजन क्रांती सेना जिल्हाध्यक्ष महादेवराव घनघाव जयपूरकर, मानवहित लोकशाही पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव मानमोठे, भारतीय टायगर सेना तालुका अध्यक्ष सचिन जाधव सेनगावकर, अखिल भारतीय मातंग संघ तालुका अध्यक्ष विलास सुतार, लहुक्रांती संघर्ष सेनगाव तालुका अध्यक्ष केशव अवचार, हत्ता नाईक, ग्रामपंचायत सदस्य मोहन कांबळे, पंचायत समिति सदस्य सुदाम मानवतकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किसन सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार तथा नगरसेवक श्री बबनराव सुतार पत्रकार, तसेच ॲडव्होकेट दीपक रणबावळे, ॲडव्होकेट मधुकर कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आशुरबा खंदारे, जिल्ह्यातील आणि तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। मातंग समाजाच्या गेल्या 30 ते 40 वर्षापासून ज्या शासन दरबारी विविध मागण्या प्रलंबित आहेत आणि त्या मागण्यासंदर्भात मातंग प्रत्येक अशा अनुषंगाने धरणे आंदोलन उपोषणे मोर्चे असे बरेचसे संघटना पक्ष हे आपापल्यापूर्वी काढत आहेत, पण आत्तापर्यंत पाहावी तशी शासनाने समाजाची दखल घेतलेली नाही आणि त्या अनुषंगाने एक प्रयोग म्हणून 22 फेब्रुवारी 2023 रोजी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आझाद मैदान मुंबई येथे मातंग समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात एक भव्य असा मोर्चा आयोजन केला होता आणि तो मोर्चा यशस्वीसुद्धा झाला होता आणि त्या मोर्चामध्ये शासनाच्या वतीने प्रतिनिधी येऊन तुमच्या मागण्या ह्या एका महिन्यात मार्गी लावू असं आश्वासन दिलं होतं, पण आजपर्यंत त्या मागण्याची शासनाने पूर्तता केलेली नाही। म्हणून शासनाने मातंग समाजाच्या मागण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा म्हणून सकल मातंग समाज सेनगाव तालुका जिल्हा हिंगोलीच्या वतीने दिनांक 18 जुलै 2023 रोजी की ज्या दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन आहे आणि तो स्मृतिदिन हा आमचा संघर्ष दिन म्हणून आम्ही त्या दिवशी सकल मातंग समाज सेनगाव तालुक्याच्या वतीने सेनगाव तहसील समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करून तहसीलदारामार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देत आहोत आणि जर आमच्या मागण्या शासनाने हा मान्य केल्या नाहीत तर यासमोर असं भव्य स्वरूपाचं असं आंदोलन सकल मातंग समाजाच्या वतीने छेडण्यात येईल असं मी मातंग समाजाच्या वतीने शासनाला एक इशारा देत आहे। जय लहुजी, जय भीम, जय महाराज। जय लहुजी, जय अण्णा। आत्तापर्यंत जो आझाद मैदानावर जो मोर्चा विराट मोर्चा आयोजन केलं होतं त्या मोर्चा अनुषंगानं मुख्यमंत्री साहेबानं त्यांनी एका महिन्याची ही दिली होती, वाढ दिली होती की बाबा तुमचे एका महिन्यामध्ये पूर्ण होईल, पण आत्ता सध्या त्या अनुषंगानं अटी पूर्ण झालेल्या नाही। म्हणून येत्या 18 तारखेला सेनगाव तहसील कार्यालय सेनगाव येथे भव्य धोरणे आंदोलन करण्याचे आखले। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी सिकंदर पठाण सेनगाव। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।